हेडलाइन्स से प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी। मैदानासाठी वाद विवाद नको, कायदा सुव्यवस्था राखणं आपली जबाबदारी। यापुढे शिवतीर्थासाठी अर्ज करायचाच नाही, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। उद्धव ठाकरे हिंदुत्वाचे मिलावट राम, तर महायुतीमध्ये लोकसभेच्या 45 जागा जिंकणार, दसरा मेळाव्याच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेचं वक्तव्य। ड्रग्स माफिया ललित पाटीलला अखेर चेन्नईतून अटक, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, गेल्या 15 दिवसांपासून होता फरार। ओबीसी बैठकीचं इतिवृत्त जाहीर, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, कुणबी प्रमाणपत्र देताना जातीय नोंदी तपासा, सीएमच्या सूचना, तर ओबीसींच्या रोषानंतर सरकारला जाग, वडेट्टीवारांची टीका। सरकारनं विषय गांभीर्यानं घेतलाय, मराठा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर जरांगेंची प्रतिक्रिया, तर आता मोदी शहांनी मराठा आरक्षणामध्ये लक्ष घालून तातडीनं तोडगा काढावा, जरांगेंची मागणी। मनसेची आज सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक, मुंबई ठाणे कोकणातील पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेणार। आमदारांच्या पात्रतेवरून सुप्रीम कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी, 30 ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। सुप्रीम कोर्टाचा नार्वेकरांच्या कार्यपद्धतीवरून संताप, माध्यमांशी बोलण्यासाठी वेळ आणि अपात्रतेवर सुनावणीसाठी वेळ कसा नाही, सरन्यायाधीशांनी फटकारलं। आमदारांच्या अधिकारावर गदा येत असल्यानं कोर्टानं पक्षांतर बंदी कायदा रद्द करावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी, तर भाजपा आमदार असल्यानं नार्वेकर लवकर निर्णय घेणार नाही, चव्हाणांची टीका। भूखंडाबद्दल विचारपूस केली, कबूल करतो, मात्र पुण्यातील जागेशी माझा संबंध नाही, बोरवणकरांचे आरोप अजितदादांनी फेटाळले, तर जागा अजूनही तिथेच, मग चौकशी कशाची करणार, दादांचा सवाल। शरद पवार चौंडीत, नातवाला लाँच करण्यासाठीच आले होते, धनगर आरक्षणावरून पडळकरांचा हल्ला बोल, तर हवेत बोलणाऱ्यांवर बोलून वेळ वाया घालवणार नाही, रोहित पवारांचा पलटवार। केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदींकडून दिवाळी भेट, 17 सप्टेंबरला बोनस मिळणार, ग्रुप सी आणि बी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी।